ती गोपाले किल्ले ते हे आजाद मैदान साहेबांमुळे पूर्ण गाजते आणि पूर्ण महाराष्ट्र बघतोय. मराठवाड्यामध्ये लातूर म्हणजे एक वेगळा पॅटर्न म्हणून आज जे काय केलं, रास्ता रोको केलं, ही सुरुवात आपणच केली आणि आपण एकदम प्रामाणिकपणे मनातून संविधानाच्या जोरावर केली. आपल्याला कुणीही पोलीस प्रशासनाने अडवलं नाही किंवा कुठल्याही संघटनेने किंवा कुठल्याही म्हणजे कोणीही आपल्याला अडवलं नाही. पूर्णपणे आपण निस्तरपणे हा आजचा कार्यक्रम आपण केला. महिला भगिनी बऱ्याच ठिकाणाहून आलेले आहेत, आता वेगवेगळ्या आडी अडचणीतून. लातूरच्या कमी आहेत पण बाहेरच्या जास्त आहेत. त्यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते. आणि सांगायचं म्हणजे की खरोखर त्यांनी जे मला एकदम म्हणजे सगळ्यांमध्ये बेस्ट वाटलं त्यांचा अमूल्य मार्गदर्शन की बाबासाहेबांच्या नंतर जर कोणी असणार आहे आपला बाप तर सदावते साहेब. त्यांना आपण आजही मानतो तसं इथून पुढेही कधीच विसरायचं नाही. आपण त्यांच्या जसं आपण संविधानाच्या लेखणीवर विश्वास ठेवून आणि त्यांनी जे आपल्या आपली साथ देण्याचं जे पाठिंबा दिलेला आहे पूर्णपणे ते आपल्या पाठीचे आहेत. त्यामुळं आपण जिंकणार. तुम्ही आज जसं इथं पूर्ण खरंच मला आझाद मैदानाची आठवण येते तर हे पूर्णपणे आझाद मैदानात असल्यासारखं वाटतं इथं. त्यामुळं असं तुम्ही राहा, एकजूट राहा, सर्वांनी पॉझिटिव्ह माइंडने राहा की उद्या काय होणार हा विचारच करत बसणार. विजय आपलाच आहे हे तुम्हाला सांगते. मला बोलवची संधी दिली आहेत. फक्त उपस्थित राहणारे दुपट्यात आहेत असं नाही, घरी राहून पण आपल्याला पाठिंबा देणार आहेत. प्रत्येकाच्या आडी अडचणी आहेत, सगळ्या आहेत. तरी सुद्धा दुपट्यामध्ये सगळे दुपट्यामध्ये त्यांचं मी आभार. मला सांगायचे सर्वांचं दुपट तर आहे पण मी माझा दुपटा गेल्या 6 महिन्यापासून आहे तुम्हाला माहीत नसेल. तरी सुद्धा मी खचून गेले का किंवा मला पण वाटतं ना माझी नोकरी गेली, माझा नवरा गेला, माझे वडील गेले, आज माझ्या पाठीशी कोणी नाही. तरी सुद्धा इथं मी आले, इथे उपस्थित राहते. कारण मी तर जरी मुंबईमध्ये नसली तरी मी इथं येऊन उपस्थित राहते. कारण हा लढा जो आहे सर्वांचा आहे. माझा वैयक्तिक जरी दुपट्टा असला तरी मी तो बाजूला ठेवून मी तर सामील झाले की नाही तुमच्यामध्ये. काय माझा एक मॅसेज आला की मी इथं येत असते. म्हणून सर्वात मोठा दुपट्टा असून मी एक मुलगी तुमच्यापेक्षा खूप बारीक आहे मी सगळ्यांमध्ये. पण हे दुःख माझ्या वाटेला आले तरी पण मी धाडसाने तो उभी आहे सर्वांच्या समोर. कुणी 87 बांधव आपले गेले त्याच्यामध्ये मला आठवण नाही एकही भगिनी असेल. सर्व पुरुष आहेत त्याच्यामध्ये. एकही भगिनी मृत पावली का किंवा तिला विषप्राशन केले का किंवा आत्महत्या केली का? नाही. महिलांमध्ये एवढी पॉवर असू शकते तर मग पुरुष तर त्याच्यापेक्षा मोठा बलवान असतो ना. त्यांचा आदर्श घ्या, महिलेचा आदर्श घ्या, माझा आदर्श घ्या. आम्ही खचून नाही जात तर तुम्ही का खचताय? तुम्ही खचू नका. महिलेकडून पण आदर्श घ्या तुम्ही की कुठलीही एक महिला तिने जीव गमावलाय का आजपर्यंत? आज एवढे 3 महिने आपण घरी आहेत, उपाशी आहेत, आपल्या अडचणी आहेत, दवाखाना, शिक्षण, सगळ्या गोष्टी आहेत. तरी सुद्धा महिला खचू नाही केलेल्या. म्हणून महिलांचा आदर्श घ्या. जिजाऊ सारख्या ह्या महिला आहेत त्यांच्याकडून काहीतरी घ्या. तुम्ही खचून जाऊ नका. असंच तुम्ही आपण जरी कामाला नाही गेलो तर मित्रा 10 जणांना सांगा की बाबा आज आमचं पण बोलवणार आहे, त्याच्यासोबत तुझं पण बोलवणार आहे. जे गद्दार आहेत त्यांना गद्दार म्हणूनच आपण ओळखणार आहे. शेवटपर्यंत परवा दिवशीच गेलो होते बस्त्यांमध्ये, एक जण भेटला आणि माझा विषय काहीच नव्हता, फक्त आपण माणूस म्हणून बोललो. काय चाललंय बरे हवी लागते मग मी बोललो. हो का किती अगोदर तुम्ही ह्याच्यावर होता का? तर मला इथलं माहिती नाही ना सध्याला कोण कुठं चाललंय. तर मला मी लाईन दिली गाडीवर.